नाशिकच्या कळवणला गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय. नवी बेज ओतूर शिरसमनी भागामध्ये गारांचा पाऊस पडलाय, त्यामुळे कांद्यासह गहू हरभरा आणि रब्बी पिकांचं नुकसान झालंय. संध्याकाळी 7 सुमाराला ही गारपीट झाली आहे. हवामान विभागानं पुढचे 2 पावसाचा अंदाज वर्तवलाय, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढचे 2 महत्वाचे असणार आहेत. नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. संध्याकाळच्या सुमाराला गारपिटीनं आढळा प्रवरा या पट्ट्याला झोडपून काढलं, तर अवकाळीमुळे अकोले तालुक्यातल्या 850 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गहू, कांदा, टोमॅटो, झेंडू, कलिंगड, कोबी, मका अशा पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. निफाड तालुक्यातल्या उगावमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. द्राक्ष उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पानघमाणे यांची 2 द्राक्ष बाग जमीन अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस. त्यामुळे शेतकऱ्यांचं 1,00,000 रुपयांचं नुकसान झालंय आणि वादळी वाऱ्यासह तुफान पावसानं मोठ्या कष्टानं जगवलेल्या बागेचं अतोनात नुकसान केलं. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या वाशिंबे परिसरामध्ये वादळी वाऱ्यानं केळीच्या बागात जमीनदोस्त झाल्यात. हरिदास झोळ यांची 1.5 वेलची जातीच्या केळीची ही बाग यात कोलमडून गेली आहे. या वादळी वाऱ्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्यात वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात. काढणीला आलेला गहू पिकाचं तसंच सोंगून ठेवलेला हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालंय. वाऱ्यामुळे अक्षरशः शेतातला गहू जमीनदोस्त झाला, त्यामुळे शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात संध्याकाळच्या सुमाराला विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी लावली. येणाऱ्या पावसानं हवेत गारवा निर्माण झाला, तर दुसरीकडे जिल्ह्यातल्या गहू पिकं संकटात सापडले, त्यामुळे झालेल्या या वातावरण बदलानं साथीचे रोग सुद्धा वर काढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. छत्रपतींचा विचार म्हणजे